गडचिरोली शहरातील 4 ATM धारकांचे सुमारे 5,11,000 रुपये देशाच्या वेगवेगळ्या भागातून ATM मशीनमधून काढून लंपास करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी पुढील तपास आरंभ केलेला आहे. राजोली येथील रहिवाशी विठ्ठल सोमाजी कुडमेते यांचे 1,60,000 रुपये, गडचिरोलीतील रहिवाशी सुभाष देवाजी भोयर यांचे 1,60,000, प्रमोद पेशट्टीवार यांचे 1,60,000 व जयराम भिवाजी भोयर यांचे 31,000 असे एकूण 5,11,000 रुपये दिल्लीतील गुडगाव, उत्तर प्रदेशातील मथुरा, जयपूरमधील मिरुद या ठिकाणच्या ATM मधून काढण्यात आले आहेत. या प्रकरणी गडचिरोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक संजय सांगळे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.